नमस्कार, मी तन्मयी मेंदळे. दिनमान न्यूज मध्ये आपले स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव. चाचा नेहरूंची जयंती आणि बाल दिनानिमित्ताने नुमवी आणि हुजूरपागेतील विद्यार्थ्यांची दिनमानने केली बातचे. पुण्यातही शहर काँग्रेस आणि पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने बालदिन साजरा. आणि पाणीपट्टी दुपटीने आकारण्याचा दम जलसंपदा विभागाने पालिकेला दिला. 40 कोटींची रक्कम थकली. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड शहराचे महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले असून नवीन महापौर उपमहापौरांची निवडणूक 21 नोव्हेंबरला होणार आहे. 21 महिला नगरसेवकांपैकी कोणत्या महिला नगरसेविकेचा वर्णी लागेल हे बघावं लागणार आहे. महापौर पदाचा 2.5 वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता, परंतु विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने 22 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. महापौर राहुल जाधव यांची 21 नोव्हेंबर रोजी मुदत संपुष्टात येत आहे. 21 नोव्हेंबर रोजीच नवीन महापौर उपमहापौरांची निवड केली जाणार आहे, त्यामुळे महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. माजी पंतप्रधान आणि बाळ गोपाळांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिनाच्या निमित्ताने नुमवी आणि हुजूरपाका शाळेतील बाल चमूंशी साधलेला हा संवाद. बालदिन म्हणलं की आपण बाल चमूंशी संवाद साधणार यात वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही. आपण आहोत नुमवी प्रशाला आपापवळ चौक पुणे येथे. आपण तिथल्या बाल चमूंशी आज संवाद साधूया. आज त्यांचा दिवस आहे, त्यांना कसं वाटतं हे त्यांच्याचकडून जाणून घ्या. कारण 8वीपर्यंत आठवीला स्कॉलरशिप होती, त्याच्यामुळे आम्हाला खूप अभ्यास होता. तर मागच्या वर्षीपासून आम्ही जे 14 नोव्हेंबरमध्ये शाळेमध्ये बालदिन साजरा करायचो त्याच्यामध्ये कार्यक्रम व भाषण द्यायला सर्व व्हायचे. तर मी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचो. अच्छा, मला आवडायचे भाषण द्यायला. पण नंतर ना आता 10वी आमची, त्याच्यामुळे आम्हाला खूप अभ्यास असतो. असंही नाही आहे की आम्हाला खूपच अभ्यास आहे, आम्ही पण एन्जॉय करतो. अच्छा, आणि बालदिनाचा संकल्प तू कुठल्या विषयावर भाषण द्यायचा, त्याविषयी काय सांगशील? की शिस्त पाळली पाहिजे मुलांनी, याविषयी भाषण द्या. अच्छा, आणि तू काय सांगशील? बालदिनाचं महत्त्व जर आपल्याला समजलं नाही, पण तू काय संकल्प केला आहेस? मुलांना कसं त्याबद्दल. अच्छा, जसे चाचणी म्हणतात मुले देवागरची मुले, त्याचप्रमाणे आपण त्यांच्या वाक्याचा संकल्प करून सर्व विद्यार्थी मित्र शिस्तीने आपल्या शाळेचे पालन करू व आपल्या शाळेला मान सन्मान देऊ. शिस्त खरंच ही बालचक आपल्याला सांगतात की शिस्तीचं पालन करू आणि आपण शाळेला मान देऊ. आज हेच महत्त्वाचं आहे. शाळा ही मुलांना घडवत असते, शिकवण देत असते आणि बालदिन हा त्यांचा दिवस असतो. मुलं बालवयात जे संस्कार घेऊन पुढे जातात तेच त्यांना आयुष्यभर टिकतात. कॅमेरावुमन प्रीती देशपांडे यांच्यासह तन्मयी मंडळे, दिनमान न्यूज. चाचा नेहरूंची जयंती उत्साहात साजरी केली जात असून याच दिवशी बालदिनही साजरा केला जातो. लहान मुलांवर नेहरू विशेष प्रेम करत होते. आणि पुण्यातही शहर काँग्रेस व पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं कामायनी संस्थेच्या विशेष मुलांना मॅक्टीमधील विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी देण्यात आली. यावेळी अमित बागुल यांनी मुलांना आकर्षक टोप्या, थंड पेय वाटप केलं, तसेच सर्वांसोबत केकही कापण्यात आला. आज चाचा नेहरूंचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने इथे कार्यक्रम करण्यात आला. मॅग्नीमध्ये लहान पोरांना भेटण्यात आलं, अंध मुख मुलांचा असं काय भेदभाव करता नाही आला, सगळ्यांचा समान असा सेलिब्रेशन इथे करण्यात आलं. खूप छान वाटलं, खूप छान सेलिब्रेशन केलं त्यांनी. खरंच खूप टॅटू झालं, लहान लहान मुलांना बोलणं, गप्पा मारणं त्यांच्याशी खूप मस्त वाटलं. आणि त्यानिमित्तानेच आम्ही इथे आलो आमच्या मुलाला पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी की हे आपले सगळे जे कल्चर आहेत
देशामध्ये जे साजरा करतात आपण हे चाचा नेहरूंचा वाढदिवस, आपण कसं चिल्ड्रन्स डे स्पेशल सेलिब्रेशन कसं करतो त्यासाठी आम्ही इथे आलो आमच्या मुलाला घेऊन. गेल्या 4 वर्षापासून आम्ही बालदिन साजरा करतो. आज भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांचा जयंती वाढदिवस आणि अख्ख्या भारतामध्ये हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. आणि आज आम्ही एड्सग्रस्त मुलं असून द्या, मतिमंद मुलं असून द्या, विशेष मुलं यांच्याबरोबर मॅकडॉनल्ड्समध्ये एक छोटी पार्टी या ठिकाणी करतो. त्यांच्या जीवनात कुठंतरी आनंद भरण्यासाठी या ठिकाणी त्या मुलांना आम्ही घेऊन येतो आणि आणल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या हातावर टॅटू काढणे, पंडितजींचे स्केच काढणे, त्या मुलांचे स्वतःचे स्केच काढून देणे आणि विविध अजून या ठिकाणी त्यांच्यावर गप्पा मारून आज त्यांचा आनंदामध्ये कुठंतरी आपण सहभागी होऊन विशेष बालदिन आम्ही या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून साजरा करतोय. पाणी कराराच्या मुद्द्यावरून आता पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागात जुंपली असून करार न केल्यास पाणीपट्टी दुपटीने आकारण्याचा दम जलसंपदा विभागाने पालिकेला भरला आहे. 21 मार्च 2013 ते 28 फेब्रुवारी 2019 या 6 वर्षांसाठी पाणी करार केला होता, तो आता करार संपुष्टात आला आहे. पालिकेकडे 17 मार्च ते 19 जून या कालावधीत 146.50 कोटी रुपयांची थकबाकी होती, ती पुनर्गठित करून 128.26 कोटी रुपये करण्यात आली. त्यापैकी आता पालिकाकडून जलसंपदा विभागाला 88.28 कोटी रुपये देण्यात आले, पण 40 कोटींची रक्कम थकीत असल्याने नवीन करार होणार नाही अशी जलसंपदा विभागाने भूमिका स्पष्ट केली आहे. आता घेऊया छोटासा ब्रेक. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पिंपरी चिंचवड शहरात पहिले राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन पार पडले. यावेळी बालचिमणी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. या संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील यांनी हजेरी दिली आणि विद्यार्थ्यांनी लिहित राहायला हवं असं मत साहित्यिक विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. आणि माझ्या कवितेचं नाव गरज फक्त परिवर्तनाची. न्यायाकरिता आजच्या युगात लढण्यासाठी, न्यायाकरिता आजच्या युगात लढण्यासाठी, हक्क सर्वांना समान मिळून देण्यासाठी, निशब्द बोल ते बोलण्यासाठी, अन्याय अत्याचार न व्हावा यासाठी आज गरज आहे तर ती फक्त परिवर्तनाची. आज गरज आहे तर ती फक्त परिवर्तनाची. पिंपरी चिंचवड शहरातील बजाज ऑटो या नामांकित कंपनीने आज विजेवर चालणारी दुचाकी लॉन्च केली. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर हा चांगला उपाय असल्याचं बजाज कंपनीकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अग्रेसर असलेल्या बजाज ऑटो या नामांकित कंपनीत आज या दुचाकीचा लॉन्च करण्यात आला आहे. ही दुचाकी विजेवर चालणारी आहे. सध्या पेट्रोलचे भाव गगनाला पोचले आहेत, मात्र इंधनमुक्त आणि शून्य खर्च असलेली ही दुचाकी आहे. आणि विशेष आहे की ही गाडी रिव्हर्स गिअरमध्ये पण फिरू शकते. पूर्ण बॉडी स्टीलपासून तयार केलेली आहे. लोकांच्या पसंतीस येईल असं बजाज कंपनीच्या व्यवस्थापकांनी या गाडीबद्दल सांगितलं. तो ये तो कंप्लीटली नया अवतार है चेतक की. ये इलेक्ट्रिक है, बैटरी ड्रिवन व्हीकल है, क्लीन है, जीरो पोल्यूशन गाड़ी है, नो कार्बन एमिशन, नो टेल पाइप एमिशन, नो साउंड. तो ये नई एज चेतक है और ये नई एज कस्टमर के लिए बनाई गई है. तो ये बिल्कुल हमारा फ्यूचर के लिए. जैसे हमने पहले अनाउंस किया है कि हमने प्राइस अभी तक फाइनलाइज नहीं किया है, क्योंकि प्राइस फाइनलाइज करने के लिए पहले हमें फेम रजिस्ट्रेशन करना पड़ेगा, जो गवर्नमेंट ऑफ इंडिया की जो सब्सिडी जो आती है. तो इसीलिए हम प्राइस बाद में अनाउंस करेंगे. और अभी हमने इंडिकेशन दिया है कि ये 1 लाख से थोड़ा ज्यादा हो सकेगी और 1.5 लाख से थोड़ा कम होगी. प्रख्यात मराठी अभिनेते समीर चौघुले, आशुतोष कुलकर्णी, श्रीकर पित्रे यांनी 14 नोव्हेंबर नेहरू जयंती आणि बालदिनाच्या निमित्ताने दिनमानच्या मंचावरून महत्त्वपूर्ण संदेश आणि शुभेच्छा दिल्या. आज 14 नोव्हेंबर, आज बालदिन,
बालदिनाच्या निमित्ताने सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की प्रत्येक माणसात एक मूल दडलेलं असतं आणि ते मूल आपण कायमस्वरूपी आयुष्यभर जिवंत ठेवणं फार गरजेचं असतं. तुम्ही कुठल्याही वयाचे असाल, अगदी 80 वर्षाचे म्हातारे झालात तरी तुमच्यात लहान मूल जे असतं ते तुम्ही जर जिवंत ठेवलं तर तुम्हाला आयुष्य फार सुखकारी जातं, आयुष्य जगणं फार सुखाचं जातं. त्यामुळे आणि ते तुमच्या जिवंतपणाचं लक्षण सुद्धा असतं. त्यामुळे ते मूल आयुष्यभर जपून ठेवा एवढं मला तुम्हाला सांगणं आहे. आज आहे बालदिन 14 नोव्हेंबर, पंडित नेहरूंचा वाढदिवस आणि त्यानिमित्त साजरा केला जाणारा बालदिन. मला वाटतं प्रत्येकाच्या बालदिनाच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात, या दिवशी त्या आठवतात. शक्यतो शाळेमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज असायच्या, मजा असायची. मला आठवतं आम्ही आदल्या दिवशीच खूप छान रेडी होऊन केस वगैरे कट करून छान दुसऱ्या दिवशी इस्त्री वगैरे कपडे घालून शाळेत जायचो. मग शेवटचे काही तास ऑफ असायचे, त्यावेळी काहीतरी खेळायला किंवा छोट्या छोट्या पिशव्यांमधून खाऊ वाटायचे. सो या दिवशी नक्कीच ते आठवतं सगळं. प्रथम सर्वांना बालदिनानिमित्तच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझी लहानपणची एक आठवण तुम्हाला सांगतो की मी जेव्हा 7वीत होतो तेव्हा आमच्या शाळेत गॅदरिंगमध्ये काबुलीवाला नाटक करत होते आणि मला नाटकात काम करायचं होतं. आणि मला पहिली ते 7वीमध्ये प्रत्येक वर्षी डान्समध्ये घेतलं जातं. मी ते कसा बसा चुकून नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो, वाचन केलं, माझं सिलेक्शन नाही झालं. पण मला एक खूप आठवणीची गोष्ट सांगावीशी वाटते की माझी क्लास टीचर होती, तिने मला त्या दिवशी घरी बोलवलं आणि मला अख्खा पिक्चर दाखवला, सिनेमा दाखवला अख्खा काबुलीवालाच. आणि म्हटली उद्या परत वाचन कर. मी तो सिनेमा बघितला, स्क्रिप्ट वाचलं रात्रभर. मग मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो, परत वाचन केलं, मी सिलेक्ट झालो, मी काबुलीवाल्याचं काम केलं. सो तेव्हापासून मला असं जरा वाटलं की बहुतेक ॲक्टिंगचा किडा माझ्यामध्ये आहे आणि मला ॲक्टिंगच आयुष्यभर करावी लागेल. सो हे लहानपणीच घडलं. आणि ती टीचर माझी खरंच खूप ग्रेट होती, ज्यांनी मला खरं तर पहिली नाटकाची प्रोसेस शिकवली. गेले काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील शिरूर रांजणगाव शिक्रापूर परिसरात दुचाकी चोरी सत्रात मोठी वाढ झाली असतानाच रांजणगाव पोलिसांनी शिरूर येथील 2 चोरट्यांना रांजणगाव MIDC परिसरात सापळा रचून केले अटक. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल विठ्ठल वेताळ व बबन चित्तर राहणार शिरूर हे मोटारसायकल चोरी करण्यासाठी रांजणगाव MIDC येथे येणार आहेत. पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. दोन्हीमधून शिक्रापूर व आणि रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 2 मोटारसायकली तर एकूण 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्याची अजून कसून चौकशी सुरू असून शिक्रापूर रांजणगाव शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील अजून चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्याची शक्यता आहे. ब्रेक नंतर तुमचे स्वागत. ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक हे नेहरू आणि गांधीजींचे अभ्यासक असून त्यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या जीवनावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माननीय अभय छाजेड आणि काँग्रेसच्या सोनाली मारणे या दोघांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली आहे. हे प्रदर्शन जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी घोले रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. माजी नगरसेवक माननीय दत्ता भैरट आणि खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डाचे सदस्य मनीष आनंद यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक यांनी नेहरू आणि गांधींच्या वर अभ्यास करून त्याविषयी बातचीत केली. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेली होती. या आर्ट गॅलरीमध्ये नेहरूंच्या आठवणींना आणि गांधीजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. व्यक्तीचं स्मरण म्हणजे त्या व्यक्तीने जीवनभर जी मूल्यं जपलेली असतात त्या मूल्यांना उजाळा देणं असतं. आज 14 नोव्हेंबर म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान आणि ज्याला खऱ्या अर्थाने आपण आधुनिक भारताची पायाभरणी करणारं उत्तुंग व्यक्तिमत्व असं ज्या पंडितजींचं वर्णन करतो त्यांचा आज जयंती दिवस आहे. आजच्या दिवशी प्रामुख्याने विशेषतः हे जे या ठिकाणी अत्यंत उद्बोधक आणि प्रेरणादायी प्रदर्शन भरलेलं आहे. या फोटोंचं एक वैशिष्ट्य म्हणजे मी सगळ्यांना विनंती अशी करेन आपल्या माध्यमातून की इथे नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचे जवळपास सगळे आयाम इथे आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्याला आज बालदिन म्हणजे आपण फक्त मुलांमध्ये रमणारे चाचाजी म्हणतो आणि ते अत्यंत खरं आहे, पण त्याचवेळी अभ्यासक अत्यंत ज्येष्ठ मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतासारख्या नव्याने स्वतंत्र झालेल्या विकसनशील देशाची प्रतिमा उज्ज्वल करणारे
त्याच्यानंतर धर्मकारणापासून संसदेपर्यंत जीवनाचा विकास घडवून आणण्यासाठी नियोजन नावाची देणगी, जी दुर्दैवाने आज त्याचा फार कुणी उल्लेख करत नाही, पण ती खऱ्या अर्थाने पंडितजींची अक्षय देणगी ही भारताला आहे. या तीन गुणांचं जे स्मरण आहे तो म्हणजे त्याचं स्मरण करणं आणि त्या दृष्टीने आपण आजची ते आजच्या जीवनात ती मूल्य आणण्याचा प्रयत्न करणं, ही खरी आजच्या बालदिनाच्या दिवशी पंडितजींची खरी आठवण करणं होईल. आणि त्याला हे अत्यंत सुंदर या ठिकाणी पक्षाच्या वतीने किंवा पुणेकरांसाठी जे प्रदर्शन आपण आज आयोजित केलेलं आहे आज आणि उद्या, ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. गेली 50 वर्षे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय वावर करणाऱ्या आणि ज्येष्ठ बाल साहित्यिका स्वाती सामक यांच्याशी बालदिनानिमित्त आम्ही हितगुज केले. जैसे आँखों की डिपिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियाँ फूलों की प्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खो न जाइए तारे जमीन पर, असं ज्यांचं वर्णन करतात ते आपले बाल चमू. त्यांचा दिवस म्हणजे बालदिन, चाचा नेहरूंना आठवायचा दिवस. त्यानिमित्तानं आपण आज बातचीत करणार आहोत बाल साहित्यिका स्वाती सामक यांच्याशी. तुमचं दिनमानच्या मंचावर हार्दिक स्वागत. तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात काय सांगाल? नमस्कार. मी गेले 50 वर्ष साहित्य क्षेत्रात आहे, पण ज्याला अगदी टिपिकल बालसाहित्य म्हणता येईल असं माझं अगदी तसं त्या मानाने थोडं आहे. कारण मला असं वाटतं लहान मुलांबद्दल त्यांच्या मनात शिरून लिहिणं हे फार अवघड आहे. आता तू विचारलंस तुम्ही वळलात कशा, माझं माहेर आहे नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव, क्रीम ऑफ द सोसायटी असं आम्ही राहत होतो. वडील वकील होते आणि वातावरण अगदी असं सुसंस्कृत वाचन संस्कृती असलेलं, त्याच्यामुळे भरपूर वाचायचो, भरपूर हे करायचो. आणि मग ते वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे सगळं आवडतं आहे. पहिल्यांदा मग मी कवितांकडे वळले, नंतर प्रामुख्यानं कविता, मग लेखन, असा प्रवास माझा सुरू आहे, चालू आहे. म्हणजे आज तागायत माझे कार्यक्रम चालू आहेत. अच्छा. आणि बाल साहित्य आणि जे साहित्यिक आता कविता करतात युवा साहित्यिक, त्यांना काय मार्गदर्शन कराल? बाल साहित्याबद्दल बोलायचं झालं तर खरंच मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अवघड आहे. ज्यांना सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्राचा त्यांचा जास्त अभ्यास आहे अशा व्यक्तीला बालसाहित्य हे चांगलं लिहिता येतं. तर तुम्हाला जर बालसाहित्य लिहायचं असलं तर मला असं वाटतं तुम्ही पहिल्यांदा बालमानस याचं जाणीव करून घेतली पाहिजे, या मुलाला नेमकं काय वाटतं. कारण आपण त्या वयाचे असताना आपल्याला जे वाटत होतं त्याच्यातून आपण पुष्कळ पुढे निघून आलेलो आहोत, आपल्याला ते आठवेलंच असं नाही. पण आणि पिढी पण झपाट्याने बदलते, तर आत्ता या मुलांना काय वाटतं आहे याची जाणीव करून घेऊन म्हणजे साहित्यामध्ये खरं म्हणजे परमनप्रवेश किंवा परचित्त प्रवेश याची खूप जरुरी असते. तर तसं जर तुम्ही परचित्त प्रवेश केलं, परमन प्रवेश केलात, या मुलाला नेमकं काय बोलायचं आहे त्याची देहबोली जाणून घेतलीत, तर मुलांना बोलता येत नाही पण मुलं खूप नाना तऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. बालसाहित्यांच्या बाबतीत माझी एक थोडीशी तक्रार अशी आहे की ते लोक किंवा मी पण त्याच्यात आहे, ते लोक म्हणताना की मी लिहिते मैत्रेयी म्हणजे माझ्या नातीबद्दल, पण तिला काय वाटतं आहे हे मी माझ्या तोंडूनच सांगते आहे. म्हणजे माझं वय मी विसरत नाही आहे, तर माझं वय विसरून मी जेव्हा मैत्रेयीच्या वयाची होईन मनानं तेव्हाच ते चांगलं उत्कृष्ट बालसाहित्य होऊ शकेल. आणि ह्याला माझ्या दृष्टीने अपवाद ज्ञानपीठ विंदा करंदीकरांच्या इतक्या सुंदर बालकविता आहेत की सांगता सोय नाही. आणि तुमची एक कविता जाता जाता ऐकवाल का बालसाहित्य बालदिनाच्या दिवशी? कविता नक्की ऐकवेल. कवितेचं नाव आहे सांज. झरझर झरझर निज पानात पानात आली, झरझर झरझर निज पानात पानात आली, वाऱ्याची वाऱ्याची दूर चाहूल रानात गेली,
बिल्वरनादात पोरी लाजत लाजत आल्या, बिल्वरनादात पोरी लाजत लाजत आल्या, उन्हाचे मोर केसात माळून गेल्या, गिरकत गिरकत सांज बाशिंग बांधून आली, सोनेरी बिल्लो रिशाल डोंगर झाकून गेली, सोनेरी बिल्लो रिशाल डोंगर झाकून गेली। बालचमूंना आपण जसं सांगू, जसं त्यांच्याशी बोलू, तसं ते राहतात, तसं ते वागतात, तसं ते बोलतात। चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुशा फिराला सामील सर्व तारे, असं विंदा करंदीकर म्हणतात। ते खरंच आहे, या ताऱ्यांना आपण मोकळीक द्यायला हवी, त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांच्याबरोबर बागडायला हवं, आणि हेच तर बालदिनाचं खरं श्रेय आहे। कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे। पिंपरी चिंचवड महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। चाचा नेहरूंची जयंती आणि बालदिनानिमित्ताने नुमवी आणि हुजूरपागेतील विद्यार्थ्यांची दिनमान्य केली बातचीत। पुण्यातही शहर काँग्रेस आणि पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने बालदिन साजरा। आणि पाणीपट्टी दुपटीने आकारण्याचा दम जलसंपदा विभागाने पालिकेला दिला, 40 कोटींची रक्कम थकली। एक नजर हेडलाईन्सवर। याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।